नमस्कार घरगुती उपाय युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत हार्दिक स्वागत बघा मित्रांनो बंधुबगिनी कसे आहात सुखी असाल आनंदी असाल खुश असाल असे मी देवाजवळ पांडुरंग परमेश्वराजवळ प्रार्थना करतो आजच्याडीला सुरुवात करतो तुम्हाला माहीत आहे आपला हा घरगुती उपाय यूट्यूब चॅनल आहे आणि या घरगुती उपाय युट्यूब चॅनलवरून जंगलामधील वनस्पतींची ओळख वनस्पतींचे आयुर्वेदिक औषधी उपाय वनस्पतींचे तांत्रिक उपाय वनस्पतींची ओळख अशी माहिती आपल्याला या चॅनलवरून मिळत राहत आहे तरी अजून आपण घरगुती उपाय ह्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राइब करा लाईक करा दुसऱ्यापर्यंत शेअर करा ही माहिती दुसऱ्यापर्यंत अवश्य पोहोचवा तुम्ही ही जगा आणि दुसऱ्यालाही जगू द्या ती पूर्वजांच्या अभ्यासातून अवगत झालेली पुस्तकांच्या ग्रंथाच्या माध्यमातून आणि अनुभवलेली ही माहिती मी आपल्याला या घरगुती ह्या उपाय यूट्यूब चॅनल मीडियाच्या माध्यमाद्वारे आपल्यापर्यंत शेअर करत आहे तर मा बघा बंधू आणि बघिनो आज मी तुम्हाला जी माहिती सांगणार आहे ती आहे आंबे हळदीची माहिती आंब्या हळदीचा काय काय उपयोग होतो आयुर्वेदिक औषधी उपाय काय होतो तांत्रिक उपाय काय होतो सर्व माहिती सविस्तर ऐका बघा इथं आपण आंबे हळद लावलेली आहे शेजारी लावले आणि मी ह्या जंगलामध्ये आलेली आहे शेतामध्ये आपण हळद लावलेली आहे मी ती हळद पण तुम्हाला दाखवतो चला बघा हा व्हिडिओ एकदा बघून घ्या तर ही लावलेली आहे आपण हळद आणि अशी ही आंबी हळद आहे अजूनही छोटी आहे आता हळदीचे अनेक प्रकार आहेत हळदीचे अनेक प्रकार आहेत तर हळद बघा जांभळी हळद असते जांभळी हळद असते सफेद हळद असते कुकी हळद असते काले हळद असते लाल हळद असते प्रमाण आंबे हळद असते आपली खायची साधी हळद असते असे जवळजवळ आठ प्रकार हळदीच्या मला माहीत आहेत मला माहीत असल्यानुसार आठ प्रकार मला हळदींचे माहीत आहेत तर त्यापैकी आंब्या हळदीचा आयुर्वेदिक औषधी उपाय आणि शेवटी सांगेल मी तांत्रिक उपाय तर हिडीओ स्किप न करता पूर्णपणे बघा तर हळद ही कंप्लेट अकरा महिन्याने काढायची असते अकरा महिन्याने हळद काढल्याच्या नंतर ती परिपूर्ण आणि परिपक्व झालेली असते हळदी हळद आपल्याला कुठली हळद दी समजा जूनमध्ये लावली तर जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारीमध्ये काढायची जानेवारी किंवा फेब्रुवारीमध्ये ती हळद काढायची जूनमध्ये लावलेली हळद तर ती हळद परिपक्व झालेली असते औषधाच्या योग्य झालेली असते कमीत कमी दहा तरी ती जमिनीत असावी लागते तर बघा तुम्हाला मी आज इथं एक हळद दाखवतोय बघा ही आहे कुठली हळद ही आहे आंबे हळद बघा आंब्या हळदीचे तुम्हाला इथं मी काही फोटो दाखवतो त्याचप्रमाणे काही रोपं इथं आपण लावलेली आहे ही, ही दाखवतो तर बघा आत्ताच लावलेली आहे तर ही अशी हळद असते बघा आणि हिलाही आता असे कोंब यायला सुरुवात झालेली आहे तर ही हळद कशी असते बघा लालसर कलर असतो हिचा बघा बघा लाल 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 असा लालसर कलर आहे ही आंबे हळद आहे तर आंबे हळदीचे खूप असे आयुर्वेदामध्ये औषधामध्ये उपयोगी माहिती सांगितलेली आहे त्याचप्रमाणे आमच्या पूर्वजांनी पण ही याची माहिती सांगितली आहे मला जी माहिती आहे ती पूर्वजांच्या अभ्यासातून अवगत झालेली माहिती आहे आणि ही माहिती मी आपल्याला शेअर करत आहे आपल्या वेळेनं घेता तर बघा आंबे हळद ही आपल्याला सुजन आले असेल मुक्कामार लागलेला असेल रक्त घट्ट झालेलं असेल रक्त गोठलेलं असेल मुक्कामार लागलेला असेल तर त्यासाठी आपल्याला आंबे हळद कुटायची आहे आंबे हळद कुठून आणि तिच्यावरती लेप बसवायचा आहे किंवा याचा काढा आपण घेऊ शकता कशासाठी सुजनसाठी जर आपल्याला सूज जर आलेली असेल तर सुजीवर आणि आंबे हळदीमध्ये दुसरी एक जी वनस्पती आहे ती रगत रोयडा नावाची बऱ्याचशा लोकांना माहीत असेल रगत रोयडा आपल्याला जर वनस्पती माहीत नसेल तर आयुर्वेदिक दुकानामध्ये किंवा कुठल्याही मेडिकलमध्ये रगत रोयडा पावडर मिळते पुडी मिळते तर रगत रोहडा आणि आंबे हळद हिचा काढा जर घ्यायचा हिचा काढा करायचा काढा घ्यायचा राहिलेला चोथा राहिलेला तो पायावरती बसवायचा आहे गरम करून आणि बांधून टाकायचा आहे पट्टीनं मुक्कामार हाड दुखणे मोडलेला हाड जोडण्यासाठी एकदम जबरदस्त उपयोग आहे हिचा तर बघा सूज मुक्कामार याच्यासाठी हिचा उपयोग होतो रक्त फाकवण्यासाठी हिचा उपयोग होतो त्याचप्रमाणे हिचा खोकल्यावर एकदम जबरदस्त उपाय होतो सर्दीवर हिचा उपाय होतो जर आपल्याला खोकला येत असेल तर आंब्या हळदीचा कसा उपयोग करायचा आहे बघा जर आपल्याला खोकला येत असेल तर आंब्या हळदीचा असा तुकडा काढायचा आहे वरचं साल काढून टाकायचा आहे आता हे छोटे आहे ते म्हणून हे आत्ताची लागायला सुरुवात झालेली आहे ती हे सोलून टाकायचे लांब लांब असे एका एका युतीचे इतके लांब लांब असे होतात तर बघा सोलून टाकायचे आहेत वरचा कातडा सोलायचा आहे नंतर पीस करायचे आहे छोटे छोटे आणि गावरण गायच्या तुपामध्ये ते तळायचे आहे तळून आपण तीन दिवस एक एक तुकडा रोज संध्याकाळी जर खाताय झोपायच्या वेळेस तर आपला कसलाही खोकला कोणताही खोकला मी गॅरंटी देऊन जातो पूर्णपणे बरा होऊन जाईल न तूप जर मिळाला तर आपण तसाच आंब्या हळदीचा तुकडा चावून 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 खायचा आहे खाल्ल्यानंतर तीन ते चार दिवस रोज संध्याकाळी झोपायच्या वेळेस चावून खा आपला खोकला गायब झालेला दिसेल इतकी जबरदस्त आंब्या हळदीचा उपयोग आहे पॉवरफुल आहे आंब्या हळदीचे सुद्धा दोन प्रकार आहेत प्रत्येक हळदीमध्ये दोन प्रकार असतात एक असे लांबट असते हळकुंडाच्या प्रमाणं आणि एक असते गोल बटाट्यासारखी बटाट्याप्रमाणं परंतु जी बटाट्याप्रमाणं असते ती खूप प्रभावशाली असते बघा बटाट्याप्रमाणं आपल्याकडे एक आहे त्याचा मी तुम्हाला दुसऱ्यांदा व्हिडिओ दाखवेल बघा ही आहे हळकुंडाप्रमाणे बघा इथं आपण लावलेली आहे भरपूर औषधासाठी खोकल्यासाठी आम्ही रो खोकल्यासाठी याचा जबरदस्त उपयोग करतो तसे चावून खातो किंवा गावरान तुपात तळून खाल्ल्यानंतर खोकला पूर्णपणे बरा होतो त्याचप्रमाणे हिची पानं आहे ती वाळल्याच्यानंतर नोव्हेंबर डिसेंबरमध्ये किंवा जानेवारी फेब्रुवारीमध्ये याची पानं वाळून जातात वाळल्यानंतर ही पानं काढा आणि फेकून देऊ नका ही पानं काढून एका प्लॅस्टिकमध्ये भरून आणि व्यवस्थित ठेवा ज्यावेळेस तुम्हाला सर्दी होईल ज्यावेळेस तुमचा घसा दुखेल घसा दुखेल सर्दी होईल खोकला येईल त्यावेळेस हिची पानं चिलमीमध्ये भरून किंवा त्याची विडी करून ओढायची आहे ओढल्यानंतर चिलमीत भरून विडी करून ओढल्यानंतर तुमचा घसा दुखायचा पूर्णपणे बरा होऊन जाईल सर्दी पूर्णपणे बरी होऊन जाईल घसा आणि सर्दी बरी होते खोकला पण राहण्यास मदत होते तर पानंसुद्धा याची खूप उपयोगी आहेत पानाची विडी करून वाढायची विडीमध्ये भरून चिलमीमध्ये भरून याची वाढलेली पानं ओढल्यानं सर्दी खोकला पूर्णपणे बरा होतो सर्दी पूर्णपणे बरी होते घसा दुखायचा बंद होतो ही तळून खाल्ल्यानंतर किंवा तसेच खाल्ल्यानंतर चावून चावून खाल्ल्यानंतर आपला खोकला पूर्णपणे बरा होतो बघा त्याचप्रमाणे आंबे हळद ही खूप शुभ आहे ही, ही आपण काय करायची आहे ही हळद आपण ही रवी पुष्य नक्षत्रावर जर काढून विधिवत आपण हिला लाल धाग्यानं बांधून आणि आपण आपल्या देवघरामध्ये ठेवते तर आपलं कुठलंही काम होण्यास अडखळत असेल तर आपलं काम होऊन जातं आहे हिचासुद्धा हा जबरदस्त असा तांत्रिक उपाय आहे हा पूर्वजांनी सांगितलेला उपाय आहे हा काही मी केलेला नाही पण आपण करून पाहू शकता त्याचप्रमाणे औषधी म्हणजे जबरदस्त आहे खोकला सर्दी मनक्याचे गॅप भरण्यासाठी परत आपले गुडघे दुखत असते तर गुडघ्यांवरती हिचं काय करायचं आहे रगत रोयडा आणि बघा मणक्याचे गॅप दबलेलनस सायटिका हे आजार जर असतील आज गुडघेदुखीचे आजार जर असेल आज तर आपण आंब्या हळदीची पावडर करा किंवा आंब्या हळद नाही ही चकल्या करून हिची पावडर करा रगत रोयड्याची पावडर करा आणि दोन्ही पावडर समप्रमाणामध्ये मिक्स करून एक चमचा पावडर टाकून दोन कप उकळावा एक कप शिल्लक राहील गाळून रोज सकाळी उपवाशी पटी उपवाशी पोटी आपण आहे तर आपला सायटिका मणक्याचे गॅप आणि गुडघेदुखी कंबरदुखी आजारामध्ये बराचसा आपल्याला फरक जाणून येईल हा उपाय आपण करून पाहू शकता तर असे हे आंब्या हळदीचे खूप असे उपयोग सांगितलेले आहेत हे उपाय आपण करून बघा बघा आपल्याला निश्चित शंभर टक्के गुण येईल हिची जी पानं आहेत ही पानं पानाचं धूर ओढल्याने धूर घेतल्याने आपली पूर्णपणे सर्दी निघून जाते पूर्णपणे खोकला निघून जातो असा हा आंब्या हळदीचा गुणधर्म आहे केलेला आहे अनुभवलेला आहे आपण हे करून अनुभव घेऊन सुखी व्हा आनंदी व्हा बघा असे आंबे हळद ही आपण आपल्या घरामध्ये लावू शकता आणि घरामध्ये लावल्याने सुद्धा शुभ असते तर बघा असे हे आंबे हळद हा व्हिडिओ दुसऱ्यापर्यंत शेअर करा याचा उपाय दुसऱ्याला पण होऊ द्या आणि अशी ही आंब्या हळदीची माहिती मी आपल्याला सांगितली माहिती जर आवडली असेल तर एक लाईक निश्चित करा बघा असेच व्हिडिओ मी आपल्यासाठी घेऊन येत राहत आहे चला आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच उद्या भेटूया नवीन व्हिडिओबरोबर तोपर्यंत धन्यवाद रामकृष्ण हरी जय धन्वंतरी भगवान